नमस्कार श्री स्वामी समर्थ। प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचं रोपटं हे असायलाच हवं। तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, आपलं भाग्य आपलं नशीब प्रबळ बनवते। आपल्या घरावर जे काही संकट येणार असतात ती सर्व संकटे ही तुळस स्वतःवरती घेते। तुळशीचे महत्त्व खूप मोठे आहे। ज्योतिषशास्त्र असू द्या किंवा वास्तुशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुराणी असू द्या, प्रत्येकामध्ये तुळशीचं वर्णन गायलेलं आहे। आपलं भाग्योदय होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्याला घरामध्ये तुळस असणे अत्यंत आवश्यक असतं। आणि या माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्याचे काम ही माता लक्ष्मी करत असते। ज्या घरामध्ये तुळशीचं रोपटं नाही आहे त्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, गरिबी निर्माण होते। त्या घरातील व्यक्तीचे जे भाग्य आहे, नशीब आहे, ते साथ देत नाही असं होतं। चला तर पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण तुळशीच्या बाबतीत चुकून करू नये। सर्वात पहिली गोष्ट शिवलिंग। बऱ्याच ठिकाणी आपण असे पाहतो की तुळशीच्या वृंदावनमध्ये शिवलिंग ठेवलेले असतं। बऱ्याचशा जणांना असं वाटतं की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल, त्यांच्या घरासाठी ते खूप शुभकारक ठरेल। मात्र लक्षात ठेवा, कधीही चुकूनही कोणत्याही तुळशीच्या वृंदावनमध्ये शिवलिंग ठेवू नका। तुम्ही जे पाहिलेले आहे ते शिवलिंग नाही आहे, तो शालिग्राम असतो। तुळशीमध्ये आपण शालिग्रामची स्थापना अवश्य करा। शालिग्राम आणि शिवलिंग हे दिसायला अगदी सारखेच असतात, मात्र शालिग्राम हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे, तर शिवलिंग हे महेश म्हणजे शिवशंभू महादेवाचे रूप आहे। आणि आपल्याला माहिती असेल की तुळस ही विष्णुप्रिय आहे म्हणून ओळखली जाते। भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि आपण शालिग्रामची स्थापना करा। आपल्याला याचे खूप सारे फायदे होतील, खूप शुभ परिणाम त्याचे घडतील। शिवलिंग मात्र ठेवू नका, त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती निर्माण होतात, दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये निर्माण होतं। दुसरी गोष्ट, गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ कधीच जवळ लावू नका। बऱ्याचदा अनेकाचं असं होतं की जी घराची चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो आणि मग अगदी जवळच त्या ठिकाणी हे तुळशीचं रोपटं लावलेलं असतं। अशा प्रकारची चूक करू नका। याचं कारण असं आहे, गणपती म्हणजेच गणेशाने तुळशीच्या मातेला श्राप दिलेला होता की तू माझ्याजवळ कधीच येऊ शकणार नाहीस। ती कथा अत्यंत मोठी आहे, ती कथा आपण नंतर पाहणार आहोत। मात्र लक्षात ठेवा की गणपतीमध्ये आणि तुळशी मातेमध्ये कमीत कमी 2 हाताचा अंतर तरी नक्की ठेवा। तिसरी गोष्ट, आपण बऱ्याच वेळेस काय करतो की आपल्या घरातील जो काही कचरा आहे तो जमा करतो एकत्र आणि तो कचरा गोळा करून आपण आपल्या दारामध्ये आणून ठेवतो। किंवा बऱ्याचदा असं होते की आपले जे तुळशी वृंदावन आहे ते आपल्या अंगणामध्ये असतं, दरवाजाच्या समोर असतं, आणि मग सगळा कचरा गोळा करून त्या वृंदावनजवळ त्या तुळशीजवळ नेऊन साठवला जातो आणि मग नंतर तो गोळा करून टाकला जातो। तुळशी वृंदावनजवळ कधीही कचरा साठवू नका, ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे। किंवा तुळशीजवळ कचरा पडू देऊ नका। तुळशीजवळ जितकी स्वच्छता आपल्याला राखता येईल, जितकी सात्विकता आपण राखू आपण, तितका जास्तीत जास्त फायदा आपल्यालाच होईल। कचरा त्या ठिकाणी साठवल्याने एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माता लक्ष्मी, तुळशी असू द्या किंवा इतर कोणतीही देवता असू द्या, त्यांना अस्वच्छता अजिबात प्रिय नसते आणि म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी जास्त वेळ राहत नाही। तुम्ही पाहिले असेल की बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा घरामध्ये तुळशीचं रोपटं सुकून जातं। तुम्ही त्याची कितीही काळजी घेतली तरीसुद्धा तो रोपटं टिकतच नाही, सुकून जातं। असं का होतं असं तुम्ही कधी विचार केला आहे का? या पाठीमागे हेच आहे की अशा तुळशीच्या रोपट्यामधून माता लक्ष्मी निघून जाते आणि मग ते रोपटं सुकू लागतं। आणि म्हणून काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या आहेत, या गोष्टी अगदी कटाक्षाने तुम्ही त्याचे पालन करा। पुढची गोष्ट, बरेच जण ओले कपडे धुतल्यानंतर त्या ठिकाणी सुकायला टाकतात, कपडे वाळायला घालतात। तर असे हे कपडे जर तुम्ही वाळायला घालत असाल तर हे कपडे माता लक्ष्मीजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्या। किंवा ते कपडे तुळशीजवळ कधीही वाळू घालू नका। बऱ्याच ठिकाणी असं होतं की या कपड्याचं पाणी हे त्या तुळशीमध्ये वरती टिपकत असतं,
किंवा या कपड्याचं सावली ही आपल्या तुळशीच्या डोक्यावर पडत असते। अशा प्रकारच्या चुका करू नका, यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते। पुढची गोष्ट की आपल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच जण दारासमोर जागा नसते, अंगण नसतं, ज्यांच्या फ्लॅट आहे किंवा ते बंगल्यामध्ये राहतात, समोर जागा नाही आहे तर प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरामध्येच किंवा आपल्या घरावर जे छत असतं त्या छतावरती तुळस लावलेली जाते, किंवा जी काही आपली टेरेसची जागा असते, किंवा बरेचसे जण बाल्कनीचा सुद्धा आधार घेतात, बाल्कनीमध्ये सुद्धा रोपटं लावतात, काही अडचण नाही आहे, तुम्ही कुठेही हे रोपटं लावू शकता। अंगणामध्ये लावाल तर सर्वात चांगलं आहे, कारण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला तुळशीचं रोपटं असायला हवं। मात्र जर तुमचा नाईलाज असेल तर तुम्ही हे इतर ठिकाणी सुद्धा ते रोपटं लावू शकता। शक्यतो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा, आपल्याला जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी हे लावण्याचा प्रयत्न करा। अत्यंत शुभ अशा प्रकारची फळं त्यामुळे मिळतात। जर तुम्ही तुमचं जे छत आहे त्यावरती जर तुळशीचं रोपटं लावलेलं असेल आणि त्याच्याजवळ पाण्याची टाकी असेल तर लक्षात ठेवा, पाण्याच्या टाकीपासून आपलं रोपटं हे कमीत कमी 4 ते 5 हात लांब असायला हवे, याची काळजी तुम्ही नक्की घ्या। किंवा या पाण्याच्या टाकीची सावलीसुद्धा आपल्या तुळशीच्या रोपट्यावरती पडू देऊ नका। अत्यंत नकारात्मक अशा प्रकारचे परिणाम आपल्याला त्यामुळे घडत असताना दिसतात। बऱ्याचशा ठिकाणी असे पाहतो की स्त्रिया आपले केस विंचरतात आणि मग हे जे केस आहेत ते इकडे तिकडे विखुरले जातात, वाऱ्याने इकडे तिकडे पसरतात, किंवा मग अशा स्त्रियाचे जे केस एकत्र करून कुठेतरी नेऊन ठेवतात। तर असे हे केस ठेवताना ते तुळशीजवळ ठेवू नका, किंवा आपले जे केस आहे ते इकडे तिकडे पसरू देऊ नका। जर आपण विसरलेले केस ते वाऱ्याने उडून तुळशीच्या रोपट्यावर जाऊनसुद्धा पडतात, किंवा बऱ्याचदा असं होतं की तुळशीच्या रोपट्यामध्ये जाऊन फसतात, तर ही अत्यंत अशुभ अशा प्रकारची घटना आहे। आपले केस हे माता लक्ष्मीच्या म्हणजेच तुळशीजवळ जाता कामा नये, म्हणून केसांना अत्यंत अशुभ असं मानलं जातं, आणि म्हणून असे हे व्रत केस आपल्या तुळशीजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी। बऱ्याचशा ठिकाणी देवपूजा करताना जी घंटी वापरली जाते किंवा पाणी घालताना जो तांब्या वापरतात त्या तांब्याने तुळशीला पाणी घालतात आणि मग तो तांब्या त्याच ठिकाणी त्याच रोपट्याजवळ ठेवला जातो, किंवा ते जे वृंदावन आहे त्या वृंदावनामध्ये घंटी आणि तांब्या ठेवला जातो। असं करू नका, घंटी आणि तांब्या त्या ठिकाणी ठेवू नका, त्यासाठी आपण वेगळी जागा करावी, कारण धर्मशास्त्रानुसार हे असामान्य आहे। आणि मित्रांनो, शेवटची गोष्ट, चप्पल किंवा बूट, बरजण जे काही वृंदावन आपल्या घरामध्ये असते किंवा चप्पल बाहेर असतात त्याच्याजवळ चपला नेऊन ठेवतात, असं करू नका, ही एक अत्यंत अपवित्र गोष्ट आहे। तुळशीच्या रोपट्याजवळ कधीही चपला आसपास ठेवू नका। जर तुम्ही तुळशीच्या जवळ चपला नेऊन ठेवत असाल, अशा प्रकारच्या चुका करत असाल, तर तुळशी मातेचा म्हणजेच लक्ष्मी मातेचा अपमान होतो। अशा प्रकारची जी जागा पवित्र आहे ती अपवित्र बनते। तर या सर्व गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तर अशा गोष्टीची काळजी घ्या। माता लक्ष्मी, माता तुळशी, भगवान विष्णू आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि आपल्या घराचे व कुटुंबाचे नक्की सर्व संकटापासनं रक्षण होईल। मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे आमचा पेजचा उद्देश नाही आहे, केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाविधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात। आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही। इथे शेरवणारे लेख फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।